नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे, बोर्डेस करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या 2023 मध्ये वेगवेगळ्या पदांसाठीची भरतीच्या ज्या जाहिराती आउट होणार आहेत किंवा ज्या जाहिराती पब्लिश होणार आहेत, त्या सगळ्या जाहिरातींबद्दलची माहिती वेळोवेळी बोर्डेस करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरनं आपल्याला मिळत असते। आज मित्रांनो, 2023 जी एग्जाम होणार आहे आणि 20 डिसेंबरला ज्याचं नोटिफिकेशन म्हणजे जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्या वन विभागाच्या वनरक्षक या पदासाठीच्या जे पद आहेत त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आपल्याला करायचं काय आहे तुम्हाला, तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त MPSC, त्याच्यानंतर सरळ सेवा भरती, बाकीच्या बँकांच्या एक्झाम्सची तयारी करणारे कॅन्डिडेट, तुमचे मित्र, तुमचा मित्र परिवार, त्यांचा ग्रुप, या सगळ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि बोर्डेस करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जर का आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेस करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल मित्रांनो त्याला तुम्ही सबस्क्राईब करा। बघा, तुम्हाला इथे दिसत असेल एक PDF तुमच्या समोर इथे तुम्हाला दिसत असेल की मेगा भरती आहे मित्रांनो वनरक्षकाची आणि 20 डिसेंबरला वन विभागाकडनं जाहिरात प्रसिद्धीची शक्यता आहे, नव्हे ती होणार आहे। आता हे जे 9640 पद जे मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये पूर्वीचे 2071 पद जे आहेत हे रिक्त पद सुद्धा याच्यात समावेश केलेले आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये जे मंजूर पदे आहेत याच्याबद्दलची पण इत्यंभूत माहिती या PDF मध्ये आहे, मी तुम्हाला ती देणार आहे। बघा मित्रांनो, तुम्ही जर का याला बघू शकत असाल, ही PDF बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, तिथनं तुम्ही ते डाउनलोड करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या वतीने यंदा अनुकंपासह, लक्षात घ्या, अनुकंपासह सर्वच विभागातील रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू आहे। त्याची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये MPSC च्या मार्फत जी लिपिकाची भरती होणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। शासन पत्रक सुद्धा त्याच्यात तुमच्या समोर मांडण्यात आलेलं होतं आणि वेगवेगळ्या विभागात रिक्त पदांची जी भरती होणार आहे त्यातच त्या अंतर्गतच वन विभागातील वनरक्षकांची राज्यभरात सुमारे 9640 पदे हे मंजूर झालेले आहेत। त्यापैकी मी आता सांगितल्याप्रमाणे 2071 पद ही रिक्त पदे होती त्यातही आहे आणि मित्रांनो MPSC ची तयारी करणारे विद्यार्थी, पोलीस भरतीची तयारी करणारे कॅन्डिडेट विद्यार्थी, त्याच्यानंतर आर्मीच्या भरतीची तयारी करणारे विद्यार्थी, GD ची तयारी करणारे विद्यार्थी आणि बाकी सगळ्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि 20 डिसेंबरला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नेमकी किती पदाची भरती होईल हे स्पष्ट होईल। परंतु या पदांना मंजुरी मिळालेली आहे, 9460 पद आहेत मित्रांनो। आता ह्याच्यात मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की MPSC च्या मार्फत बाकीचे पद भरण्याची प्रक्रिया या सरकारने आता सुरू केलेली आहे आणि खूप महत्वपूर्ण असा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मित्रांनो आहे। आता याच्यात बघा, तुम्हाला लक्षात येईल की इथे बघा जाहिरात प्रसिद्धी होणार आहे 20 डिसेंबर 2022
अर्ज स्वीकारणे 31 डिसेंबर 2022 पर्यंत, ऑनलाइन परीक्षा मित्रांनो 10 जानेवारी ते 20 जानेवारी 2023, ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे 10 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 च्या मध्ये ही परीक्षा होणार आहे। त्याच्यानंतर ऑनलाइन परीक्षेचा जो निकाल आहे तो अपेक्षित आहे 30 जानेवारी 2023 पर्यंत। त्यानंतर शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल फिटनेस, व्यावसायिक चाचणी आवश्यक असल्यास मित्रांनो ती सुद्धा होणार आहे, त्याची डेट सुद्धा इथे मेंशन आहे 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023। त्यानंतर अंतिम निवड सूची जाहीर करणे, याच्यामध्ये 5 मार्च 2000 पर्यंत अंतिम निवड सूची जाहीर करण्याचं 5 मार्च 2023 पर्यंत हे होणार आहे। आणि मित्रांनो ही अतिशय पारदर्शी पणाने ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। आता याच्यामध्ये वेतन श्रेणी बद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो। वेतन श्रेणी बघा, 6व्या वेतन आयोगानुसार 5200 रुपये, 20200 ग्रेड पे ज्याच्यामध्ये 1800 रुपये इन्क्लूड मित्रांनो नंतर होणार आहेत। आणि याच्यामध्ये मित्रांनो शासनाने पदाची माहिती MPSC ला सादर ऑलरेडी केलेली आहे, त्याच्यामुळे या भरतीची प्रक्रिया अतिशय वेगाने 20 डिसेंबरच्या नंतर आपल्याला बघायला मिळेल। 20 डिसेंबरला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। आता सांगितल्याप्रमाणे मित्रांनो याच्यामध्ये बघा की कोणकोणत्या विभागामध्ये किती मंजूर पदे आहेत आणि किती आधीचे रिक्त पदे होती। त्याच्यामध्ये नाशिक विभाग 630 पदे ही मंजूर झालेली आहे, त्याच्यात 90 ही रिक्त पदे आहेत। गडचिरोली विभाग 979 पदं मंजूर झालेली आहेत, 233 रिक्त आहेत। अमरावती विभाग 965 मंजूर पदे आहेत, 252 रिक्त आहेत। यवतमाळ विभाग 661 पदे मंजूर झालेली आहेत, 100 रिक्त पदे आहेत आधीचे। औरंगाबाद विभाग 747 जी पदे आहेत मंजूर झालेली आहेत, 109 ही आधीचे रिक्त पदे आहेत। धुळे 738, 244 रिक्त पदे आहेत। पुणे 395 मंजूर पदे आहेत, 82 रिक्त आहेत। ठाणे 1510, 384 रिक्त पदे आहेत। कोल्हापूर 754, 220 रिक्त पदे आहेत। तसे एकूण मंजूर पदे आहेत 9640 आणि रिक्त पदे आहेत 2071। मित्रांनो मेगा भरती म्हणावी लागणार आहे ही वनरक्षकाची। आता याच्यामध्ये पात्र उमेदवारांची जी लेखी परीक्षा होणार आहे याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ मी मित्रांनो 1-2 दिवसात तिथं करणार आहे। एजचा क्रायटेरिया म्हणजे वयाची अट काय असेल, शिक्षण काय असेल, शारीरिक चाचणी जर का झाली तर त्याचे मार्क कसे असणार आहेत, ते कसे ग्रहीत धरले जाणार आहेत, काय याची ऑनलाईन जी परीक्षा होणार आहे त्याचा सिलेबस, त्याचा पोर्शन, कोणकोणती पुस्तकं तुम्हाला रेफर करायची आहेत, या सगळ्याबद्दलचा व्हिडिओ मित्रांनो या 2 दिवसात तुमच्या समोर तो येणार आहे, तुमच्यापर्यंत तो पोहोचणार आहे। मित्रांनो तरी सुद्धा पात्र उमेदवारांची जी स्पर्धात्मक लेखी परीक्षा त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती देतो। एकूण 4 विषय मित्रांनो त्याच्यामध्ये असणार आहे। 120 गुणांची ती लेखी परीक्षा असेल जी ऑनलाईन होणार आहे, त्यासाठी 90 मिनिट हे दिले जाणार आहेत। आणि मी आता सांगितल्याप्रमाणे 4 विषयाचा याच्यात समावेश करण्यात आलेला आहे। ही माध्यमिक म्हणजेच 10वीचा जो पातळी आहे त्याच्यापर्यंतच या पातळीच्या वर ही परीक्षा मित्रांनो असणार आहे। उमेदवार हा बऱ्याच कॅन्डिडेटचे फोन SMS देतात की बाबा याच्यात एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षणाची काय पात्रता पाहिजे, काय अट आहे, तर 12वी उत्तीर्ण पाहिजे। मित्रांनो आता जे 4 विषय आहेत त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान ज्याला 30 मार्क आहेत, आता या सामान्य ज्ञान मध्ये महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, वन पर्यावरण, हवामान, जैव विविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये बौद्धिक चाचणी होणार आहे 30 गुणांची, हे 30, मराठी 30 गुण, इंग्रजी 30 गुण, असे पूर्ण गुण असणार आहेत मित्रांनो 120। आणि
याला वेळ असणारा 90 मिनिटाचा 12वी पास होणं अतिशय आवश्यक आहे. याला उत्तीर्ण पाहिजे वयाची अट. त्याच्यानंतर सिलेबस, त्याचा तुम्हाला रेफरन्ससाठीची पुस्तकं, काय काय वाचायचं आहे, कुठल्या याच्यावर फोकस करायचा आहे, या सगळ्यांची माहिती मित्रांनो या 2 दिवसात तुमच्या समोर बोर्डेज करिअर अकॅडमीच्या या यूट्यूबच्या माध्यमातून येणार आहे. विनंती आपल्याला एकच आहे की जास्तीत जास्त परीक्षांची तयारी करणाऱ्या MPSC आणि बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला एक पोहोचवायचं आहे. मित्रांनो, यानंतर तलाठीची जी भरती होणार आहे त्याच्याबद्दलचाही व्हिडिओ, नेमका कशात तुम्हाला अभ्यास करायचा आहे, काय फोकस करायचा आहे, बोर्डेज करिअर अकॅडमी चे पण ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस ज्या सुरू होणार आहे त्याच्याबद्दलची पण इत्यंभूत माहिती तुमच्यापर्यंत 2 दिवसात पोहोचेल. चला तुर्तास इथं थांबतो. काही जर तुम्हाला डाऊट असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जरूर मेन्शन करू शकता. चला थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू.